आता आपण जे केबिन आहे तिथं आपण थेट प्रक्षेपण बघत आहोत. ही संपूर्ण प्रक्रिया आता आपण बघणार आहोत. हॅलो रामदासजी, जय भीम. जय भीम. काय नाही झालं, ताईला बसवली खुर्चीवर. आमचा शब्द आम्ही पुरा केला. भेटून दिले, धन्यवाद. भाव पूर्ण सर या साईडला फुलं तर दिसू द्या.
सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन। या ठिकाणी आज पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी माझी पत्नी सुनीता परशुराम वाडेकर यांची आत्ताच नेमणूक झाली, म्हणण्यापेक्षा मतदान झालं, त्या मतदानामध्ये विजय झालेले आहेत। आणि आत्ताच आम्ही गिरीश बापट पुण्याचे खासदार, पुण्याचे महापौर मुंबई मोहोळ, तसेच गणेशजी बिडकर, हेमंतजी रासने, राजेश पांडे, तसेच निपाईचे अध्यक्ष संजय सोनोने, बाळासाहेब जानराव, मंदार जोशी, शैलेंद्र चव्हाण, महिपाल वाघमारे, तसेच या ठिकाणी आदरणीय निलेश अल्लाट, महिला आघाडीच्या अध्यक्ष शहराच्या शशिकलाताई वाघमारे, सर्वच पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने कोरोनाच्या सगळ्या ह्या पार्श्वभूमीवर आम्ही कमी संख्येने या ठिकाणी सगळे रिपाईचे कार्यकर्ते उपस्थित होतो। आज या ठिकाणी हे खरं म्हणजे उपमहापौर पद हे 2 महिन्यापूर्वीच मिळालं असतं, परंतु थोडा संघर्ष करावा लागला आणि भाजपने रिपब्लिकन पक्षाला दिलेला शब्द तो या ठिकाणी पाळलेला आहे। याबद्दल मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने, तसेच माझ्या कुटुंबियाच्या वतीने, आमच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीने भाजपच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो। तसेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदास जाटोल साहेब यांनी या उपमहापौर पदासाठी सर्वांना फोन केले आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, बापट साहेब असतील, तसेच गटनेते बिडकर साहेब असतील, सर्वांना आठवलं साहेब प्रश्न फोन करून हे पद रिपाईला दिलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी त्यांनी लावून धरली। त्यामुळेच या ठिकाणी हे पद सुनीता वाडेकरांना मिळालेलं आहे। त्याबद्दल मी आठवले साहेबांचं मी मनापासून ऋणी आहे, मनापासून त्यांचे मी आभार व्यक्त होतो। मी त्यांचा कार्यकर्ता असलो तरी एखादा नेता कार्यकर्त्याच्या पाठीशी किती खंबीरपणे उभा राहतो हे माझ्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये या महिन्याभर 2 महिन्यामध्ये मला कळालेलं आहे। त्यामुळं भाजपचे सर्व नेते, रिपाईचे आमचे सर्व नेते, या सर्वांच्या प्रयत्नामुळं, त्यांच्या सर्वांच्या कष्टामुळं, त्यांच्या सगळ्याच्या आग्रहामुळं, सगळ्यांच्या आत्मविश्वासामुळं या ठिकाणी हे उपमहापौर पद हे मिळालेलं आहे। व्यक्तिशः आम्ही फार आनंदी आहे की आम्ही चळवळीतील कार्यकर्ते आहोत, अनेक वर्ष 40 वर्षापेक्षा अधिक काळ रिपब्लिकन चळवळीमध्ये, आंबेडकर चळवळीमध्ये काम करतो, परंतु आज उपमहापौर पद पुण्यासारख्या शहराचं उपमहापौर पद हे या ठिकाणी सुनीता वाडेकर यांना आमच्या रिपब्लिकन पक्षाला या ठिकाणी मिळालं, त्याबद्दल एक वेगळा आनंद आमच्या मनामध्ये। या ठिकाणी आमच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्व रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक यांनी सर्वांनी सहभाग घेतला, त्या सर्वांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि कोरोनाच्या काळामध्ये हा आमचा आनंद उत्सव जो अत्यंत मोठा करणार होतो तो आता आम्ही एकदम साध्या पद्धतीने करत आहोत। आजची मिरवणूक आम्ही रद्द केलेली आहे, आमच्या प्रभागामध्ये स्पीकर्स लावले होते ते आम्ही रद्द केलेले आहेत, विविध कार्यक्रम होते तेही रद्द केलेले आहेत। त्यामुळं कोरोनाची परिस्थिती लक्ष घेऊन, पुण्यामधली हे लक्षात घेऊन आम्ही सगळे कार्यक्रम रद्द करून अत्यंत साध्या पद्धतीने हा आनंदोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत। तर ह्या पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनापासून, सगळ्या नेत्यांचं मनापासून कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि हे आम्ही नक्की सांगतो की उद्याची पुणे महानगरपालिकेचे 2022 निवडणूक रिपाई भाजप मोठ्या ताकदीने, मोठ्या जिद्दीने आणि मोठ्या फरकाने आम्ही जिंकू, असं या ठिकाणी आम्ही आज नक्की जाहीर करतो। आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरी मतदार खरं म्हणजे या ठिकाणी सांगायला हरकत नाही, पाच आम्ही अनेक वर्षे इतर पक्षामध्ये अलायन्समध्ये होतो, युती करत होतो, परंतु एवढी सत्ता कधी आम्हाला कोणी दिली नाही। पण भाजप बरोबर गेल्यानंतर या 5 वर्षामध्ये त्यांनी 4 वर्ष ही रिपाईला उपमहापौरपद दिले, महापालिकेचं उपमहापौरपद या ठिकाणी सत्ता, अर्धी सत्ता म्हणजे म्हणता येईल ती सत्ता या ठिकाणी भाजपने दिलेली आहे। खरं म्हणजे हा एक मोठा फरक आहे, म्हणजे त्याबद्दल देखील अनेक चळवळीतल्या कार्यकर्त्यांना लक्षात येण्यासारखी एक गोष्ट आहे की भाजपने दिलेला शब्द पाळला आणि या 5 वर्षामध्ये 4 वर्ष आम्हाला सत्ता दिली, स्टँडिंग कमिटी दिली, परत प्रभाग समितीचे अध्यक्ष दिले आणि आमच्या रिपाईच्या सगळ्या नगरसेवकांना त्यांनी सन्मान दिला, त्याबद्दल देखील एक वेगळा आनंद आमच्या मनामध्ये भाजपबद्दल आहे। पुन्हा एकदा सर्व नेत्यांचे धन्यवाद, आभार, जय भीम, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज जे मतदान होऊन मला निवडून दिले, जे मित्र पक्ष असतील आणि सर्व पदाधिकारी, सर्व सभासद,
सर्वांच्या उपस्थित जे मला जबाबदारी आज दिलेली आहे पुणे महानगरपालिकेने ते जबाबदारी मी सक्रियपणे चांगलं ह्या कोरोनाच्या काळामध्ये जे काही महापालिकेवर आलेलं संकट आहे त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे आमच्या पक्षाचे सर्व सभासद असतील सर्व कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व सभासद असतील सर्व कार्यकर्त्या हे सर्वांना आपण मिळून मिसळून कसं काम करता येईल त्या पद्धतीने आम्ही सक्रियपणे काम करू अशी ग्वाही देते. आणि या पुणे शहरामध्ये जे काही गोरगरिबांचं विषय असेल हे कोरोनाचं विषय असेल आणि अनेक विषयावर आम्ही काम करण्याचा नक्की शब्द देतो आणि तुम्ही जे आम्हाला विश्वास देऊन हा पद आज मला दिलेला आहे ह्या पदाचं मी नक्कीच पक्षाला एक चांगलं पुढे नेण्याची आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी असेल रिपब्लिकन पक्ष असेल ह्याच्यामध्ये चांगलं वाढ आणि करण्याचं काम आम्ही शब्द देतो आणि इथं थांबते. जय भीम जय महाराष्ट्र. Yellow.